आपल्या सगळ्यांना वाढत एफर्ट झाले दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा देते आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आज छाननी पूर्ण झालेली आहे आणि माझा उमेदवारी अर्ज हा ऍक्सेप्ट झालेला आहे. कुठलीही त्याच्यामध्ये त्रुटी नाही ही माझ्यासाठी खरी महत्त्वाची गोष्ट होती. खरं तर काल जो काही प्रकार घडला ती माझ्या नावाचा दुसरा एक उमेदवारी अर्ज भरला. खरं तर 3000 कोटीची जर कामं केलेली असतील तर माझ्या नावाचा डमी उमेदवार भरण्याची वेळ येते ही माझ्यासाठी हे माझं इथेच माझं जीत झालेली आहे असं मला वाटतं. कारण की एवढे कामं केल्यानंतर सुद्धा तुम्हाला ह्या खालच्या पद्धतीचं राजकारण करावं लागतं. दोन वेगवेगळे उमेदवार आणून त्यांचा अर्ज भरला जातो आणि डंके की चोट पे मी निवडून येणार हे सांगितल्यानंतर रडीचा डाव खेळावा लागतोय. ही खरोखर शोकांतिका आहे असं मला वाटतं. पायाखालची जमीन सरकलेली आहे. दुसरा महत्त्वाचा विषय ज्या पद्धतीने काल प्रकार घडलेला आहे वेळ संपलेली असताना सुद्धा डमी उमेदवारासाठी ज्या पद्धतीने प्रकार घडलेला आहे वेळ संपलेली आहे त्यानंतर उमेदवारी अर्ज भरला जातो आणि उमेदवारी अर्ज तर भरला जातोच परंतु तो अगोदर सबमिट करून नुसता फोटो काढला जातो आणि नंतर तो लिहिला जातो. हा जो काही प्रशासनाचा प्रकार आहे हा कुठेतरी प्रशासनाला दबावात आणून केलेली कारवाई हा जो कार्यक्रम आहे हा अतिशय चुकीचा असा कार्यक्रम आहे. मध्ये आत्ता सभा झाली त्यावेळी सुद्धा सरकारी मालमत्तेवर बॅनर्स लावलेले होते. इलेक्ट्रिक पोलवर बॅनर लावलेले होते, झेंडे लावलेले होते. आदल्या दिवशी ते चालू शकतं आणि दुसऱ्याच दिवशी आमची सभा असताना ते चालू शकत नाही, ते आचारसंहितेत बसत नाही. हा प्रकार जो आहे हा प्रशासनाकडून आम्हाला अपेक्षित नाही आहे. त्यामुळे ही आजची पत्रकार परिषद घेण्याचं जे कारण आहे ते त्यासाठीच आहे. प्रशासनाने बायस नाही वागलं पाहिजे, प्रत्येक उमेदवारासोबत बॅलन्स भूमिका घेतली पाहिजे यासाठी ही आजची पत्रकार परिषद आहे. आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून ह्या गोष्टी सगळ्या जनतेसमोर आणि प्रशासनासमोर गेल्या पाहिजे त्यासाठी आम्ही ही आजची पत्रकार परिषद घेतली आहे. आपल्याजवळ शिंदाड गाव आहे. या शिंदाड गावामध्ये सुद्धा सरकारी जागेवर कार्यालय दिलं गेलं आहे. जर ह्या गोष्टी ह्या आजमध्ये आज उद्यामध्ये जर क्लिअर नाही झालं तर आम्ही उपोषणाला आम्ही आजच उपोषणाला बसणार होतो. परंतु आम्ही हे ह्या गोष्टीसाठी आम्ही शांत बसणार नाही. कारण की हे संविधानात्मक विषय नाही आहे. त्याच्यामुळे आम्हाला इथे आम्ही आमचा शिवसैनिक प्रत्येकजण चिडलेला आहे. आम्ही पण गोंधळ घालू शकलो असतो परंतु आम्हाला गोंधळ घालायचा नाही आहे. प्रशासनाने जर आम्हाला कॉपरेशन केलं तर आम्ही त्या पद्धतीने करू, अन्यथा आम्ही धरणे आंदोलन वगैरे मोठ्या प्रमाणात करणार आहोत हे आपल्या माध्यमातून मी सगळ्या जनतेला सांगतो. ताई, हा जो तुम्ही सगळा प्रकार सांगितला या निमित्ताने तुम्ही निवडणूक आयोगाकडे जाणार आहात का? कारण जे उमेदवार तुम्ही जे लेट सांगतायत त्याचं एक तुम्हाला एक अर्ज केल्यानंतर CCTV फुटेज मिळू शकतो. त्याचं चलन केव्हा फाडलं गेलं, त्याचा फॉर्म केव्हा एक्सेप्ट केला गेला, ते 2:57 तिथे प्रवेश केला त्यांनी आणि त्याच्यानंतर 3 मिनिटात त्यांचा फॉर्म फिलअप होईल, चलन फाडलं जाईल असं होऊ शकत नाही. तर मग तुम्ही या सगळ्या बाबी घेऊन निवडणूक आयोगासमोर जाणार आहात का? आम्ही आत्ता तिथं ऑब्जेक्शन घेतलेलं आहे आणि आम्हाला संध्याकाळची 5 वाजेची वेळ दिलेली आहे. त्याच्या व्यतिरिक्त दुसरा असा एक म्हणजे त्यांनी जे ॲफिडेव्हिट नोंद केलं आहे त्याच्यात त्यांनी निरंक म्हणजे माझी काहीच संपत्ती नाही, घर निरंक, वाहन नाही, शेती नाही, ट्रॅक्टर नाही आणि ॲक्च्युअल त्यांच्या नावावर सगळे बँक अकाउंट
ट्रैक्टर घर अमोल शांताराम शिंदे नावाचे जे उमेदवार आहेत त्याच्या इकडे आढळून आलं निवडणूक आयोगाच्या साईडवर ये उपलब्ध आहे तुम्ही तिथे बघू शकता ये सगळे डॉक्युमेंट्स घेऊन तुम्ही जाणार आहात का निवडणूक आयोगाकडे बिल्कुल जाऊ आम्ही आणि इवन वैशाली सूर्यवंशी नावाचे जे उमेदवार आहेत त्यांचं देखील त्यांचं देखील बँक अकाउंट ओपन नाही आहे आम्ही जे जे ऑब्जेक्शन घ्यायचे ते घेतलेले आहेत संध्याकाळी 5 ची वेळ दिलेली आहे गेल्या 2 महिन्यापासून मी एक पोस्ट व्हायरल करतोय की नाशिक विभागामध्ये जर दबंगशाही अधिकाऱ्यांची कर्मचाऱ्यांची भेदभाव जर बघायला मिळणार असेल पैशांची उधळण तर फक्त पाचोरा मतदारसंघ तर इतर वेळेस तुम्ही संस्थांमध्ये किंवा सहकार क्षेत्रात राजकारण नाही असं म्हणून तुम्ही विविध पक्ष एकत्र येऊ शकता तर मग पाचोरा शहरात जर अशा लोकशाहीरी निवडणुकीमध्ये इतकी दबंगगिरी असेल इतकी दादागिरी होत असेल तर तुम्ही अशा वेळेस निदान सर्व जे उमेदवार आहेत त्यांनी एकत्रित येऊन निवडणूक आयोगाकडे किंवा वरिष्ठ जेवायला जाणं उचित नाही होऊ शकत तुम्ही सर्व एकत्रित या बाबतीत लढायला पाहिजे कारण ही गुंडगिरी किती दिवस सहन करायची तसं होईलही ना जर इतका अतिरेक होत असेल आणि प्रत्येकाला त्रास होत असेल तर सगळे उमेदवार आम्ही एकत्र येऊन या अन्यायाच्या विरोधात आम्ही लढणार आणि 100% लढणार तुमच्या बोलण्यावरून असं वाटतं ताई की निवडणूक आयोग म्हणजे निवडणूक जे अधिकारी राहतात घरी हे मॅनेज झालेले हे बघा मी प्रशासनाबद्दल मी काहीच बोलणार नाही परंतु म्हणजे ह्या पद्धतीने मी बोलणं योग्य नाहीये पण माझं एकच म्हणणं आहे की त्यांनी प्रत्येक उमेदवाराला कॉपरेट करणं गरजेचं आहे कॉपरेट म्हणजे मी प्रत्येक उमेदवाराच्या साईडने तुम्ही बोला असं नाही पण जे नियमात आहे ते मग ते आमदार असेल किंवा कोणीही उमेदवार असेल तरी त्यांना त्यांच्यासाठी बॅलन्स असलं पाहिजे कारण ते अधिकारी आहेत त्यामुळे त्यांनी त्यांच्याच त्या पद्धतीने वागलं पाहिजे की असं समतोल राखला गेला पाहिजे ते जे आता दिसतं आहे ते थोडंफार झुकलेलं माप जे दिसतं आहे ते व्हायला नको ताई याच अनुषंगाने प्रश्न आहे माझा तुम्हाला सिक्युरिटी देऊन बाहेर काढण्यात आलं आहे कधी फॉर्म भरून म्हणजे पोलीस सिक्युरिटी मिळाली होती का तुम्हाला कधीच नाही ताई या दोघं उमेदवारांना इन पोलीस सिक्युरिटी मागं पुढे गाडी अशा प्रकारची सिक्युरिटी देऊन पोलिसांनी तिथपर्यंत पोहोचले त्यांच्या घरापर्यंत असं काय विशेष या अपक्ष उमेदवारांमध्ये आहे का यांना या पद्धतीच्या सुविधा मिळतात आता हे सगळं चित्र आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे की सुरक्षा रक्षक आजूबाजूला असताना उमेदवारी अर्ज भरणं म्हणजे याचा अर्थ तुम्ही समजून घ्या तो उमेदवारी अर्ज त्या लोकांनी त्यांच्या मनाने भरलेला नाहीये त्यांच्याकडून भरवून घेतलेला आहे आणि हीच दादागिरी मिटवण्यासाठी मला रणरागिणी म्हणून मी आलेली आहे आणि ही गुंडगिरी जी आहे दहशत आहे ही दहशत मिटवण्यासाठीच मी राजकारणात आलेली आहे नाहीतर मला राजकारणात यायचं नव्हतं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि मी तुम्हाला आत्मविश्वासाने सांगते की या मतदारसंघामध्ये 20 तारखेला बदल होणार आणि होणारच आहे लोक जनता वाट बघून आहे व्हिडिओ आवडला असेल कृपया लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून त्या शेजारचं घंटीचं बटन दाबा म्हणजे अशाच प्रकारचे पूर्ण व्हिडिओज आपल्याला सतत मिळत राहतील.